नमस्कार, मी भाग्यश्री, अॅग्रो वन डिजिटलच्या अॅग्रो बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला ठळक बातम्या. देशात 16 जानेवारीपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची कृषीमंत्री दादा भुसेंची ग्वाही. आणि देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालाय, याचा फटका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीलाही बसलाय. महेंद्रसिंग धोनी संदर्भातील बर्ड फ्लूची काय आहे बातमी पाहूया त्याच्या मोठ्या बातमीमध्ये. आता पाहूया सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील कोरोना लसीकरणाचं उद्घाटन होणार आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या निमित्ताने मोदी कोविन ॲप देखील सुरू करण्यात आले. कोरोनाची लस देशभरात पोहोचवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींना सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्राला कमी डोस मिळाल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील चांदवड आणि दिंदवळी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिलेत. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. किसान रेल्वेमुळे सोलापूर विभागाला 6 कोटींचं उत्पन्न मिळालंय. सोलापूर विभागाने 21 ऑगस्टला किसान रेल्वे सुरू केली. आतापर्यंत सोलापूर विभागाने 105 फेऱ्या करून 13,000 टन शेतमालाची वाहतूक केली आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून यासाठी 1,90,00,000 थेट अनुदान देण्यात आले. बुकिंग करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हे अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्यासाठी पशु आरोग्य सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागाला दिलेत. मंगळवारी 73 फिरत्या पशु चिकित्सालयांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. राज्याच्या दुर्गम भागातील तालुक्यांमध्ये ही फिरती पशु चिकित्सालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालाय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही बर्ड फ्लूचा फटका बसलाय. क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी सेंद्रिय शेती आणि कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उतरला होता. बर्ड फ्लूमुळे धोनीकडे असलेल्या 2,500 कडकनाथ कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. धोनीकडे असणाऱ्या कडकनाथ कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. आता पाहूयात आजची मोठी बातमी. पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 साली पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. यानिमित्त पंतप्रधान मोदींनी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचं ट्विटवरून अभिनंदन केलंय. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढत जोखीम कमी झाली आहे. या योजनेचा 1,00,00,000 शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे मोदींनी म्हटलंय. पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसे दिले, पीक विमा योजनेतील दाव्यांचा तोडगा काढण्यात पारदर्शकता कशी दिली गेली यासह इतर संबंधित पैलूंबाबतची उत्तरं नमो ॲपच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तपशीलातून देण्यात आल्याचं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना विम्याद्वारे पीक संरक्षित करण्याचं आवाहन केलंय. भारतीय कृषी संशोधन परिषदेनुसार दरवर्षी सुमारे 5.5 कोटी शेतकरी पीक विमा काढतात. अॅग्रो बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.